थोडेसे 200 200 किंवा 100 100 अशा प्रत्येक साडीच्या घडीत ठेवून द्यायची आणि बाकी ते नंतर एकत्र गोळा करून 10,000 12,000 जमले त्याच्यात मकरंदमध्ये फ्लॅट आला बरं का. तुझ्या या प्रश्नांनी खरंच खूप आठवणी जाग्या झाल्या ॲक्च्युली, कारण माझ्या आईच्या सुद्धा अशा फायनान्शियल आठवणी माझ्या आहेतच. मी स्वतःसुद्धा त्या अतिशय कठीण परिस्थितीतनं आम्ही आमचा संसार सुरू केला आणि त्याच्यानंतर आज 32 34 वर्ष झाली लग्नाला. पण ही गोष्ट आहे आणि ती ना इनबॉर्न आहे. पण आता केदार सर आणि मला वाटतं सुचित्रताईंनी पण तो एक मुद्दा सांगितला जिथे बाई एक मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे आणि असं वाटतं का चित्रपटांमध्ये स्त्रियांसाठी मध्यवर्ती भूमिका फार कमी प्रमाणात समोर येतात आणि त्या पद्धतीचं कॅरेक्टर्स पात्र किंवा स्क्रिप्ट फार कमी लिहिली कमी जातात हेही खरं. केंद्रस्थानी हिरोईन कधीच नसते. पण मराठी सिनेमा करताना प्रेक्षक निर्माता किंवा लेखक हा विचार करतो हां, म्हणजे असं नाही की मराठीवाले करतात, त्यांना चांगली उत्तम संहिता हवी. मला आता खूप हिंदी चित्रपटवाले विचारतात इसका आई माँ बनना है इसकी मौसी बनना है, मतलब किसी की मैं अज्जी हूँ मुझे कोई प्रॉब्लेम नहीं है फिल्म में नहीं. आप बस आप यू आर द सेंटर कॅरेक्टर, म्हणजे माझे भोवती सगळं फिरणार आणि मी तोच आलू का पराठा आणि गज्जर का हलवा त्यांना खायला देणार खेळतच आणि BA झालं खुश झाला मुलगा काय करतो त्याचे बॅकग्राऊंड काय आहे इथे सगळं चाललेलं आहे ह्या सिनेमात, त्यामुळे ते क्लिक झालं. हो नक्कीच स्त्रियांना मध्यवर्ती ठेवून स्क्रिप्ट्सच कमी लिहिली जातात आणि मला असं वाटतं अजितनी त्याचं बरोबर कारण सांगितलं की मुळात निर्मात्यांनी त्यांचा दृष्टिकोन बदलायला हवा असं समजलं जातं अजूनही की जर स्त्री भूमिका मध्यवर्ती असेल तर प्रेक्षक येत नाहीत किंवा बघितलं जात नाहीत किंवा कुठलीही अभिनेत्री स्वतःच्या खांद्यावर एक अख्खी फिल्म पेलू शकत नाही असा एक गैरसमज आहे. पण केदार जसं म्हणाला तसं वंदनाताई किंवा रोहिणीताई किंवा इतर अनेक आपल्याकडे अभिनेत्री आहेत ज्या एकटीच्या खांद्यावर फिल्म पेलू शकतात, तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला तर मला वाटतं स्क्रिप्ट्स नक्की लिहिली जातील. मी थोडं डिफर करीन कारण मला स्वतःला असं वाटतं की हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी ॲक्ट्रेसेसना उत्तम रोलमध्ये प्रोजेक्ट केलं जातं. विद्या बालन म्हण किंवा आलिया भट म्हण किंवा ह्या सगळ्यांच्या वाट्याला खूप उत्तम आणि सशक्त भूमिका येतात आणि आत्ताच नाही आधी पण नूतन किंवा आपण बऱ्याच म्हणजे किती सुजातापासून सगळ्या बंदिनी वगैरे सगळ्या ह्याच्यासाठी, तर मला असं वाटतं की ते तर उत्तम आहेच. म्हणजे स्त्रियांना येस उत्तम रोल लिहिले जातात आणि स्त्रिया त्या सक्षमपणे ते पेलतात आणि त्यांच्या जीवावरती फिल्म चालते. आता की मूर्ख निर्मात्यांना ते जर कळत नसेल तर तो आपला दोष नाही, आपण प्राऊडली हे सांगू शकतो. दुसरं मला असं वाटतं की आज टेलिव्हिजनमध्ये जर तू बघायला गेलीस तर स्त्री ही व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवूनच एखादी सिरियल केली जाते आणि जी सुपर डुपर हिट असते ज्याला उत्तम TRP आणि हे सगळं असं, मग वाय नॉट इन फिल्म्स, वाय नॉट इन मराठी फिल्म्स. सो त्याचं थोडंसं लॅकिंग आहे विच इज नॉट राईट असं मला वाटतं की येस बायका अतिशय उत्तम भूमिका करतात. इथे तुम्ही ज्या उत्तम ॲक्ट्रेसेस आहेत त्यांना बघताय, ह्याच्याही बाहेर खूप उत्तम ॲक्ट्रेसेस आहेत आणि ज्या स्वतःच्या खांद्यावरती उत्तम खेळू शकतात. फक्त एवढंच वाटतं की मराठी सिनेमांमध्ये एखादी स्त्री दाखवायचं असेल तर ती अबला असते, तिच्यावर काहीतरी म्हणजे रडकी असेल तर ते यशस्वी होणार असं एक त्यांचा काहीतरी फॉर्म्युला झालेला आहे. ती काहीतरी वेगळा विचार करू शकते किंवा आता जे काय चाललं आहे आपल्या आजूबाजूला ह्याच्याबद्दल कधीच नसतं काही. म्हणजे आत्तापर्यंत अशा अनेक फिल्म्स मी नाकारल्या आहेत की मला असं करायचं नाही आहे, किंवा एक ठप्पा पडतो की ही म्हणजे रडकीच, ही विचार म्हणजे असंच येणार किंवा ही बंड पुकारण, असा एक ठप्पा लागलेला असतो. तर तो कुठेतरी जायला पाहिजे की एखादी व्यक्तिरेखा ही नटी म्हणजे बंड पुकारणारीच दाखवणार असं जे असतं ते थोडं बदलायला पाहिजे आपल्याकडे नक्कीच. एक महत्त्वाची गोष्ट केदार शिंदेंबाबत सांगायला पाहिजे, कारण हे एक उत्तम एंटरटेनमेंटचं पॅकेज त्या माणसाने तयार केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं सिनेमामध्ये तर व्हिज्युअल्स अत्यंत उत्तम आहेत, अभिनयांची सगळ्यांची काय म्हणतात त्याला भट्टी चांगली जमलेली आहे. म्युझिक, केदारला म्युझिकचा जो सेन्स आहे ना, त्याला शाहीर साबळेंमुळे जो एक वारसा मिळालेला आहे लोककलेचा किंवा म्युझिकचा एकूणच, या सगळ्याचं त्याने जे काय एकूण मिश्रण केलेलं आहे ना त्याच्यामुळे, म्हणजे हसता रडवण्याची एक जे स्किल असतं हे सगळं त्याच्यात त्याने जमवून आणलं आहे. त्यामुळे ही
माझ्या दृष्टिकोनातून केदारसाठी फार महत्वाची फिल्म आहे त्याच्या करिअरमधली. या चित्रपटातही ते दाखवण्यात आलेलं आहे की बाई आणि ती आर्थिक बाजू, म्हणजे घर सांभाळून बाहेरच्या गोष्टी सांभाळते, मग पैसे व्यवहार या सगळ्या गोष्टी. बाई आणि तिने साठवलेले पैसे, म्हणजे हे गणित कुणाला न कळालेलं, म्हणजे आपल्या आईने पिठाच्या किंवा तांदळाच्या डब्यात आपल्या मुलांसाठी साठवलेली फी असेल किंवा मुलीसाठी बनवून ठेवलेले दागिने असतील, तुमच्या याबद्दलच्या काही आठवणी असतील आईसोबतच्या किंवा तुमच्या स्वतःच्या? तर माझी आई प्रोग्राम करून यायची गाण्याचा, आणि मग काय तेव्हा बिदागी मिळत असणार, जी काय 2000 म्हणजे मॅक्झिमम असेल त्यावेळेला, तर त्यातले सुद्धा एक थोडेसे 200 किंवा 100 अशा प्रत्येक साडीच्या घडीत ठेवून द्यायची, आणि बाकी ते नंतर एकत्र गोळा करून 10,000-12,000 जमले त्याच्यात मकरनमध्ये फ्लॅट आला बरं का, जो आता भारती राहते ना, तो आमच्या आईवडिलाचा, आमचं लहानपण जिथे गेलं ते, तर ते ती किंवा या अर्थात त्यावेळेचा काळ तो वेगळा होता, पण हे प्रत्येक बाईच्या पिठाच्या डब्यात हात पुरुषसुद्धा घालून काढू शकतात, पण साड्या टांगलेल्या त्या घड्यांमधनं त्यांना कधी सुचलंही नव्हतंय, ते माझ्या आईचा हे आलं आहे माझ्याकडे, पण मी खूप असं साठवून ठेवते. तुझ्या या प्रश्नांनी खरंच खूप आठवणी जाग्या झाल्या ॲक्च्युली, कारण माझ्या आईच्यासुद्धा अशा फायनान्शियल आठवणी माझ्या आहेतच, घराचे आर्थिक व्यवहार ती बघायची सगळे, पण आणि सगळाच कॅशचा मामला होता तेव्हा, पण मला आठवतं माझी आई इतकी व्यवस्थित होती की असे कुठेही पैसे ठेवणं, पिठा वगैरे तर नाहीत, पण त्याचा काही हिशोब न लागणं किंवा ते कुठे जात आहेत कुठे येत आहेत हे न कळणं असं कधीच माझ्या आईच्या बाबतीत व्हायचं नाही. ती दर महिन्याच्या सुरुवातीला एन्व्हलप्समध्ये पैसे भरून ठेवायची, दूधवाला, पेपरवाला, वाणी, अशी ती एन्व्हलप्स भरून ठेवायची, आणि मग त्या त्या महिन्याचा खर्च त्या माणसाचा तिथून केला जायचा, त्यामुळे व्यवस्थित कळायचं की महिन्याचा कुठे खर्च होतो, कोणाला किती दिले जातात, आणि थँकफुली तो व्यवस्थितपणा आज माझ्यातही आला आहे, म्हणजे आता अर्थातच पाकिटं नाही भरली जात, पण पण पर्समध्ये आत्ता तू बघशील तर नोटा वेगळ्या असतात, त्याही 500, 100, 50 अशा असतात, तर मला असं वाटतं हा व्यवस्थितपणा तिथून आला आणि हा गरजेचा आहे, आणि तो मला माझ्या बाबांनी नाही, म्हणजे पुरुषांनी नाही शिकवला, तर एका स्त्रीनी शिकवला, आईकडून आलं आहे की फायनान्सेस तुमचे तुम्ही नीट ठेवायलाच हवेत. कळत नाही, पण मी सुद्धा एन्व्हलप्समध्येच पैसे ठेवते, हे जे महिन्याभराचे असतात ते, म्हणजे मी पण व्यवस्थित आहे याचा अर्थ. नाही, लहानपणापासून आईला बघत आले की बाबांच्या पगारात कशा प्रकारे घर चालवायचं, आणि ते जेव्हा केव्हा अगदी काहीतरी छोटीशी एखादी गोष्ट हवी असेल त्याच्यासाठी आईकडे कधीच ना नसायची, तर तिने तेव्हा ह्याच करामती करूनच पैसे बाजूला ठेवलेले असतील. मी स्वतःसुद्धा त्या अतिशय कठीण परिस्थितीतनं आम्ही आमचा संसार सुरू केला, आणि त्याच्यानंतर आज 32-34 वर्ष झाली लग्नाला, पण ही गोष्ट आहे आणि ती ना इनबॉर्न आहे की आज जेवढ्या पर्सेस माझ्याकडे आहेत, ज्या काय 17-18, त्याच्यात प्रत्येकात काही ना काहीतरी पैसे असतातच असतात, म्हणजे अगदी कडकी लागली तर सगळे काढून एक मर्सिडीज घेऊ शकतो, एवढे पैसे असतात. आय एम जस्ट जोकिंग रे, माझा विनोदही तुम्हाला कळत नाही. नाही, हे ती म्हणते ते अगदी खरं आहे की प्रत्येक पर्समध्ये पैसे मिळतीलच आमच्या सगळ्यांच्याच बाबतीत, हे खरं तर आहे, कारण आम्हाला प्रत्येक ड्रेसवरती वेगळी पर्स लागते, काही ना काहीतरी असतं आणि त्याच्यामध्ये पैसे असावेत, असं रिकामी नसावी असे. पण जसं ह्या सांगतात तसंच की इव्हन माझी आईसुद्धा, माझ्या आईचं पहिल्यापासनं आम्हाला सगळ्यांना हेच सांगणं होतं की स्वतःचं आधी घर करा, की जिथून तुम्हाला कोणीही उठवू शकणार नाही, कोणी जा इकडनं म्हणू शकणार नाही, प्रत्येकाचं स्वतःचं एक घर करा, तिघा भावंडांना आम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे आज आमच्या तिघी भावंड, म्हणजे माझ्या आईचं घर ते वेगळं आहे, माझ्या भावाचं वेगळं घर, आई म्हणाली मी द्यायचं की नाही ते मी ठरवेन, मी तुझ्या नावावर करायचं की नाही मी ठरवेन, पण तुझं स्वतःचं घर तुला पाहिजे. हे का असेल की तुमच्या स्वतःच्या कमाईने तुम्ही घर करा, म्हणजे तेवढं तुम्ही कमवा, स्वतःच्या पायावर उभे राहा, आणि हे कोणी आम्ही जरी लोन होते लोन तुमचं तुम्ही फेडायचं, हे हे नेहमी शिकवण गेली. किंवा मला गाडी घ्यायची होती तर बाबा म्हणाले सेकंड हँड गाडी तू तुझ्या पैशांनी घे, तू पैसे जमव आणि घे, दुसरी गाडी तू लोन काढून घे, पण पहिली गाडी ही तू स्वतःच्या कमाईने घे, ती ठरव, कारण तरच तुला त्याची किंमत कळेल. किंवा लहानपणापासून काम केल्यामुळे येणारा पैसा होता तर एवढं काही कळत नव्हतं की कुठे इन्व्हेस्ट करायचे, काय करायचे, तर माझी आई
ही एक सतत आमचे दागिने करा, मग मोत्याचे झाले, मग सोन्याचे झाले, मग एखादा तरी हिराचं असं करत करत माझ्या पैशांची वाटणी, आणि बाबा माझे नाही नाही आपण इन्व्हेस्ट करूया की जे तिला पुढे जाऊन तिला पेन्शन मिळेल, की ती जर ह्याच्यात काम करणार असेल तर हे आळवावरचं पाणी आहे, तर तिला 50 नंतर तिला का नाही काम मिळालं तर काय करणार आपली पूर, हे त्यावेळेला त्यांनी केलेला विचार आहे जे आता उपयोगी पडते की नाही नाही तिला नंतर पेन्शन मिळेल असे आपण इन्व्हेस्ट करूया. तर त्याच्यामुळे ते आता माझ्या डोक्यात ते तसंच राहिलं आहे की त्या पद्धतीने मीसुद्धा माझ्या आलेल्या कमाईतून जुल्यासाठी थोडे थोडे इन्व्हेस्ट करायला लागले, की ते कुठे इन्व्हेस्ट केले, मग कशातून कशात रोलिंग करायचं हे त्यांच्याकडनं शिकत गेले. तर जेवढं जे काही असेल त्याच्यातून आपले थोडे आणि थोडं माझ्या आईकडनं आले की देवधर्मासाठी पण मी देत असते किंवा एखाद्या संस्थेला मी देत असते. मी असं ठरवते की ह्या ह्या संस्थेला ह्या वर्षी हे द्यायचं, अशा अनेक संस्थांबरोबर मी निगडीत आहे. आणि जे एन जी ओज आहे ज्यांच्याकडे जास्त मदत जात नाही, जे लोकांपर्यंत आलेले नाही अजून, अशा संस्थांना मी माझ्याकडनं मदत नाही म्हणणार, माझ्यातला काही एक भाग मी सहाय्य म्हणून देते. तर असे मी किंवा आता बाहेरगावचे खूप जण असे आहेत जे आश्रम आहेत त्यातले दरवर्षी मी एकेका मुलाला दत्तक घेते आणि मग त्याचा त्या वर्षाचा मी खर्च सगळा उचलते. हे मला जे मला जेवढं माझ्या आईकडनं मिळालं, कारण माझी आई असं करत असते की तिच्या गावातले जे कोणी असेल, ज्या कुणाला मदतीची गरज आहे, कुणाला कुणाचा मुलगा शिकतो आहे, फी द्यायची नाही आहे, तर माझी आई ते करायचे. तर त्यामुळे ते माझ्यात थोडं आलं आहे की ते माझ्या आईकडनं मला आलं आहे की त्यामुळे मी जेवढं काही असेल त्याच्यातला एक आपला भाग आपण देऊच शकतो. आणि आपण हॉटेलला किती पैसे खर्च करतो, आपण दागिने घेण्यामध्ये, आपले ड्रेस शपला घेण्यामध्ये किती पैसे खर्च करतो, ते न करता आपण जर हे केलं तर आपल्याबरोबर दुसऱ्यालाही तो आनंद मिळेल असं एक सतत असते भावना. त्यामुळे मी तेही करत असते. म्हणजे हे सगळं जे काय आहे ही सुद्धा कदाचित माझी एक इन्व्हेस्टमेंट असू शकते, कारण त्यांचं प्रेम, त्यांचं ब्लेसिंग्स मला मिळतं. किंवा आज आता हा चित्रपट आपला रिलीज झाल्यानंतर त्या सगळ्यांनी मला व्हिडिओ कॉल केला तिकडनं की आज आम्हाला ताईशी बोलायचं आहे. त्या मुलांनी आपणहून माझ्या नावाने तिकडे झाडं लावली आहेत. अजून काय हवं, ही इन्व्हेस्टमेंट आहे माझी. तर ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायला मला खूप आवडते. स्त्रिया आणि त्यांची आर्थिक बाजू कशा पद्धतीने सांभाळतात, विविध पैलू तुम्ही सांगितले आता. आणि चित्रपट आवडतोय लोकांना आणि आता किती आकडे आहेत कमाईचे केदार सर, आणखीन तो उंचाच उंच झेप घेणार आहे तो आकडा. आणि ते 12.5 कोटीचा धंदा केलाय आणि आम्ही वाट बघतोय पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा आपण भेटू तेव्हा आम्ही सांगू की 25 करोड झाले. त्याही पेक्षा होऊ दे जास्त. आणि मला वाटतं ही एनर्जी जी आपण त्या चित्रपटात फील करतोय ती एनर्जी इथेही पुन्हा येऊ दे. 3 cheers फॉर पण भारी देवा. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.